शिखर बँक प्रकरणी माननीय शरद पवार साहेब आणि इतरांवर जो गुन्हा दाखल झाला आहे, अतिशय खेदजनक गुन्हा दाखल राज्य सरकारने केलेला आहे. याच्या मागे मोठं राजकीय षडयंत्र आहे. पवार साहेब कधी शिखर बँकेचे संचालक नव्हते, कधी त्यांनी त्या ठिकाणी पदाधिकारी म्हणून काम केलं नाही, त्यांनी कधी त्या ठिकाणी मीटिंगमध्ये काही ठराव घेतला नाही. असं असताना सुद्धा त्यांच्यावर जर गुन्हा दाखल होतोय, याचा अर्थ हाच आहे की राज्य सरकार या ठिकाणचा लोकशाहीचा गळा घोटतंय आणि राजकीय भावनेने प्रेरित होऊन या ठिकाणी त्यांचे गुन्हा दाखल या ठिकाणी होतो आहे. जो व्यक्ती पदावरच नाही तर त्या ठिकाणी तो अनियमितता काय करेल, हे एक महत्वाचा आणि चुकीचा संदेश राज्य सरकार देशभरामध्ये देत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी या ठिकाणी शरद पवार साहेबांवर जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो. या संदर्भामध्ये लवकरच धुळे शहरामध्ये आम्ही या ठिकाणी बंद पुकारून मोर्चा काढून राज्य सरकारचा धिक्कार करणार आहोत.